एखाद्या नटानं गाजवलेली भूमिका तो गेल्यानंतर त्याच्या आप्तेष्टांसारखीच पोरकी होते, पण म्हणून त्यानं परत येऊन ती आपलीशी करण्याचा प्रयत्न केला तर? अनेक रहस्य पोटात दडवून ठेवणारी रंगभूमी ही आहे एक मोहवणार भुलवणार गहिरं पाणी. बोलायस तू? मोहिनी. मोहिनी, मला मला मोहात पडायला आली असतो. नाही महाराज, आपल्याला मोहात पाडण्या इतकं सामर्थ्य मी कुठून आणू? मी तर एक साधी रंगहीन गंधहीन मुलगी आहे. मला ओळखलं नाहीस. गुरुनाथ, काय म्हणालात? इथे येण्याचं कारण काय? गेली 20 वर्ष माझा आत्मा एका बोकेत उद्धव रणमर्दाच्या शोधात. मला आशा होती रणमर्द पुन्हा एकदा रंगमंचावर येईल. 20 वर्ष 20 वर्ष वाट पाहिली मी आणि आता तू भेटलायस. दूरा, दूरा माझ्यापासून. माझ्या स्वप्नातल्या पराक्रमी पुरुषोत्तमा, का का मला असे दूर ढकलता? ते आता शक्य नाही. रणमर्द पुन्हा एकदा आकाराला यायला हवाय, पण मी माझं शरीर गमावलंय. आता फक्त तुझ्या शरीरातून मला रणमर्द होत आहे. हे शरीर माझं, हे भूमिका आहे माझी. तुला माझ्यापासून स्पर्शही करू नकोस, मला विचारू नकोस माझं हे शरीर. असं का म्हणता परमवीरा? आजवर या शरीराला परस्पर्श झालेला नाही. मी ते पवित्र ठेवलंय आपल्यासाठीच. मला मला माझं स्वतःच मन आहे, स्वतःचा विचार आहे. नाही नाही, माझ्यावर कोणीही बळजबरी करू शकत नाही. बळजबरी का म्हणता शिवरा? जे तुमचं आहे तेच मी तुम्हाला देते. होय होय, हे माझंच आहे आणि मी ते मिळवलंय. मग महाराज, आता तरी तुम्ही मला आपली म्हणणार ना? होय, मी आता तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. पण माझ्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन जाण्यापूर्वी पुरे विचार कर. या समर्पणाची तुला किती मोठी किंमत मोजावी लागेल याची कल्पना तरी आहे. होय महाराज, पूर्ण विचारापोटीच मी हा निर्णय घेतलाय. आजपासून आपण दोघं नव्हे नव्हे आपण एकच. एका नव्या दिग्विजयाला प्रस्थान ठेवू. आता आपल्या वाटेत कोणीही येऊ शकणार ना शत्रूची कारस्थान ना जगाच्या वेड्या कल्पना. या रणमर्दामध्ये आता एक नवीन आवेश संचारला आहे. माफ करा चैतन्यजी, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, अनुभवानेही कमी आहे, पण प्लीज आज तुम्ही केलं तसं तसं पुन्हा कधी करू नका. काय काय केलं? तुम्ही काहीही बोलत होतात आणि मला जुळवाजुळव करून उत्तरं द्यावी लागत होती. तुमचं काय हो, चालून जाईल, कारण तुम्ही स्टार आहात. पण मला मला अशी आयत्या वेळी उत्तरं देण्याची सवय नाहीये. पुन्हा तुम्ही असं काही बोललात तर मी उत्तर न देता गप्पा उभी राहील. रियली सॉरी, म्हणजे पुन्हा असं होणार नाही. मी जरा जास्त बोलले का? नाही, मला माफ करा. तुम्हाला बरं नाहीये का आज? इट्स ओके. पण खरंच मला तुम्हाला चुकवण्याचा हेतू नव्हता. खरंच माफ करा प्लीज. काय करता तुम्ही? माझ्या का पाया पडता तुम्ही? तुमच्या नाही पाया पडतो, मी गुरुनाथांच्या पाया पडतोय. आज रंगमंचावर पुन्हा गुरुनाथ परत आलेले दिसले. रणमर्द परत आले होते. अमेझिंग चैतन्य, अमेझिंग, मोस्ट अमेझिंग. 20 वर्षानंतर पुन्हा मला पूर्वीचा रणमर्द दिसला. यू डिड इट चैतन्य, यू डिड इट. म्हणजे अंकाची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली, पण पहिला अंक संपता संपता राधाचा आणि तुझा प्रवेश सुरू झाला आणि तिथपासून अचानक तुला एकदम रणमर्द सापडला. नाईस, व्हेरी नाईस. अरे असं वाटलं की तू एकदम नाहीसा झालास आणि तुझ्या जागी गुरुनाथ येऊन उभे राहिले. काय नाही येणार या रंगमंच
तुझ्यावर गुरुनाथानं रक्त साठलंय. ते रक्त साठ घालते रणमर्दाला. चैतन्य चैतन्य, आज माझी काळजी संपली. अरे प्रत्यक्ष गुरुनाथ तुझ्यात संचारलाय असं वाटत होत आज. बस आता या नाटकाला मरण नाही, मरण नाही. नट म्हणून तू कुठच्या कुठं पोहोचणार आहेस आणि तुझ्या बरोबर माझं नाटक देखील. आजच्या प्रयोगाला तू यायला होतास विशाखा. असं का? आज काय झालं एवढं विशेष? आज पहिल्यांदाच प्रेक्षकांनी मला स्वीकारलं. त्यांच्याकडून पसंतीची टाळी मिळाली मला. वा, मी म्हटलं नव्हतं. आज ना उद्या प्रेक्षकांना तुला स्वीकारावंच लागेल. गुरुनाथांना विसरावंच लागेल त्यांना. नाही विशाखा, आज प्रेक्षकांनी मला नाही दाद दिली, गुरुनाथांनाच दिली. म्हणजे आज पहिला अंक संपता संपता मला गुरुनाथ दिसले. बघता बघता त्यांनी माझा कब्जा घेतला. मला एकाएकी जाणवायला लागलं की माझं कामच विलक्षण वेगळंच होत आहे. त्यात काहीतरी विलक्षण अद्भुत रंग भरतायत, मॅजिक जादू. प्रेक्षक देखील जाम खुश आहेत, टाळ्यांवर टाळ्या पडतायत. आणि आज पहिल्यांदाच प्रेक्षकांना माझा रणमर्द खूप आवडतोय. त्या टाळ्यांची, त्या निशब्द शांततेची एक नशा चढली मला. आणि त्या आसुरी मद्याच्या वाढत्या धुंदीतच मी आजचा माझा रणमर्द केला. पडदा पडला तेव्हाच माझी ती धुंदी पूर्णपणे ओसरली. नाटक संपलं आणि प्रेक्षक अगदी ग्रिंदरूम पर्यंत मला भेटायला आले. नो कॉंग्रॅट. कलावंताची अशी समाधी फार क्वचितच लागते. ही कलावंताची समाधी होती असं वाटतं तुला? मग काय होतं, भूताटकी? नाही, नाव तू काही दे, पण यु नो विशाखा, मला सतत जाणवत होतं की गुरुनाथच माझ्या शरीरातून ही भूमिका करतायत. प्रेक्षकही तेच म्हणाले की गुरुनाथ, डिट्टो गुरुनाथ. यात काही तथ्य नाहीये चैतन्य. हे जग सोडून गेलेला नट कितीही महान असला तरी 20 वर्षानंतर आपली भूमिका करणाऱ्या नटाला पछाडायला तो काही परत येऊ शकत नाही. लोक काही बोलू देत, पण तू ही मूर्ख कल्पना डोक्यातून काढून टाक. हा, आज तुझं काम गुरुनाथांसारखं झालं असेल कदाचित, पण ते तेवढंच. लक्षात ठेव, गुरुनाथ रंगमंचावर तुला भेटू शकत नाही कारण ते जिवंत नाहीत. चैतन्य, गुरुनाथ जिवंत नाहीये. रणमर्दांनी दालनात पाऊल ठेवण्या आधीपासूनच माझा उजवा डोळा का बरं लवायला लागला? हे लक्षण शुभ म्हणायचं की अशुभ? ही सूचना रणमर्दांशी मिलन होण्याचा क्षण जवळ आल्याची कि ते परत ताबडतोब स्वारीवर निघणार म्हणून होणाऱ्या विरहाची? आले. आता मात्र माझे प्राणेश्वर खचितच माझ्या दालनाकडे यायला निघाले. मोहिमेवरून आल्यावर इतर कुठं कुठं अगदी देवदर्शनासाठी देखील न थांबता सरळ माझ्याच दालनाकडे यायला निघाले. पण बाई, अशी उतावळी राजकुलातल्या रणमर्दाला शोभेल का? आम्हाला यायला घंटाभर उशीर तर नाही ना झाला? तुम्ही आजही आलात. पण प्रिय, प्रासादात वाट पाहणाऱ्या माणसांचं प्रेम मोठ आणि मुलुगिरीवर असताना लढाईच्या धुमश्चक्रीत आठवणी काढत राहणाऱ्यांचं प्रेम कमी असं कसं बरं? महाराज, आपल्या प्रेमाची मी कधीतरी शंका घेईन का? पण महाराज, आपण गेल्यावर जा. इथून जा, माझ्या जवळपास येऊ नका. तुम्ही माझी भूमिका मी स्वतः करेन, मला जमेल तशी करेन मी ती. मला रणमर्दाच्या भूमिकेपासून दूर व्हायला सांगतोस, ते कुणालाही साधणार नाही.
कधीही नाही आणि तुला तर नाहीच नाही कारण तू मी आहे मी तू आहेस मी रणमर्द आहे हे असं लिहिणं शोभतं का तुझ्या त्या साण्यांना म्हणे रंगमंचावर गुरुनाथांचा आत्मा चैतन्याचा ताबा घेतो आणि म्हणून त्यांची भूमिका लोकविलक्षण होते स्वतःला जबाबदार आणि ज्येष्ठ समीक्षक समजणाऱ्या माणसाला हे असं लिहायला काहीच कसं वाटत नाही त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे विशाक सगळे लोकच जर असं म्हणत असतील तर मी सांगते या सगळ्यामध्ये त्या खुळचट मेकअप मन नानाजीचा हात आहे तोच या असल्या भाकड कथा पसरवत असतो आणि तुमचे निर्माते नाटक चालायला लागल्यापासून त्यांचं तर डोकंच फिरलेलं आहे आणि त्यामुळे असल्या अफवांना खत पाणी घालत असतात ते जाऊ दे आपण लक्ष नाही द्यायचं नुसतं तेवढ्याने भागणार नाहीये तू गुरुनाथांसारखा अभिनय न करता स्वतःसारखा संयत अभिनय करायला हवास मी प्रयत्न करतो ग माझ्या पद्धतीनं काम करण्याचा पण जसं सर नाटक रंगायला लागतं तस तस हळूहळू माझा स्वतःवरचा ताबाच सुटायला लागतो मी एक हालचाल करतो पण प्रत्यक्षात मात्र ते वेगळेच होते मी एका पद्धतीनं बोलतो पण प्रत्यक्षात मात्र ते वेगळ्याच रीतीनं बोललं जातं कुणीतरी कशाला तोच माझा ताबा घेतो आणि तोच भूमिका करायला लागतो मी फक्त बघत राहतो आणि टाळ्या मिळाल्या की खुश होतो टाळ्यांमध्ये विलक्षण आनंद असतो जादू असते विशाखा चैतन्य चैतन्य अरे तू श्रेष्ठ नट आहेस ड्रामा स्कूलचा विद्यार्थी आहेस तू अभिनयाच्या आनंदासाठी अभिनय करायला हवास टाळ्या मिळवण्यासाठी नाही हे सगळं मी ठरवतो ग विशाखा पण तो काहीतरी वेगळंच ठरवतो तो नाहीये चैतन्य तो अस्तित्वात नाहीये ही नुसती तुझी कल्पना आहे तुझा भास आहे तो भास तू बाजूला ठेवायला हवास लक्षात ठेव तू हा भास बाजूला ठेवायला हवास हे सगळं करण्यासाठी मला फार झगडावं लागतं का विशाखा त्याला दूर ठेवण्यासाठी तो येतो आणि लगेचच माझा ताबा घेतो माझे फक्त ओठ हलतात पण बोलतो तो हातपाय हलतात माझे पण नाचवतो तो ही त्याची भूमिका आहे विशाखा रंगमंच त्याचा आहे रणमर्द तो आहे मी फक्त माध्यम आहे नाही तू रणमर्द आहेस ही भूमिका तुला तुझ्या गुणांवर मिळालेली कोण जाणे ही भूमिका मला मिळाली हे माझं सुदैव की दुर्दैव होते दुर्दैव असत तर आजपर्यंत मला कधीही मिळालं नाही असा लौकिक मला आता मिळाला असता का आणि सुदैव असत तर मी असं झपाटलो गेलो असतो का तू झपाटलेला नाहीस चैतन्य स्वतःला सावर डोकं जाग्यावर ठेवण्याचा प्रयत्न कर उद्यापासून मी तुझ्या बरोबर प्रत्येक प्रयोगाला येत जाईन तुला सावरायला मदत करेन अरे असं कुठल्या तरी कल्पनेच्या आहारी जाणं तुला परवडणार नाहीये चैतन्य मग तुला सावरायलाच हवं तुझ्यातल्या कलेसाठी तुझ्या अभिनयासाठी आपल्या प्रेमासाठी यापुढे गुरुनाथचा विचार डोक्यात सुद्धा आणू नकोस तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे नमस्कार नमस्कार काय समीक्षा वाचलीत का वाचली ना जाम वैतागली तुमच्यावर
का बरं? काय ते तिलाच विचार, तीच सांगेल. चला आधीच उशीर झाला, मी पळतो मेकअपला. चला आलो. आज तुम्ही प्रयोगाला कशा काय? मी यापुढे ठरवलंय प्रत्येक प्रयोगाला जायचं म्हणून. चैतन्याला मी सांगून ठेवलं की साण्यांची समीक्षा मनावर घेऊ नकोस. गुरुनाथांना विसरून जा कायमचं. त्याला ते पटलं? हो, त्यांचं जोखड झुगारून देऊन काम करणं त्याच्याच कल्याणाचं आहे. विशाखा, चैतन्य बुद्धिमान आहे, गुणी नट आहे. त्याचं खूप नाव व्हावं, त्याचं नाव जगभर गाजावं असं मलाही वाटतं. आणि म्हणून तू त्याला भंत्या भरीला पाडू नकोस. गुरुनाथांशी त्याला लढा द्यायला लावू नकोस. कसला लढा आणि कोणाशी? गुरुनाथ 20 वर्षापूर्वीच गेले, आता त्यांचा नाटकाशी काय संबंध? त्यांनी रंगभूमीवर प्राण दिला असेल, पण चैतन्यचा त्याच्याशी काही संबंध नाही. बघाल तुम्ही, आज गुरुनाथांना पूर्णपणे विसरून तो स्वतःच्या पद्धतीने काम करतो. I'm really proud of you, Chaitanya. आज तुझं काम खरंच खूप छान झालं. त्याच्यावर कुणाचाही प्रभाव नव्हता, ते तुझं स्वतःचं होतं, तुझं एकट्याच. आपल्या दोघांच. खरंच विशाखा, तू जर माझ्या पाठीशी नसतीस ना तर काय विषाद होती माझी गुरुनाथांशी लढायची. कुणाशी म्हणालीस? आय एम सॉरी, माझ्या कल्पनेशी. पण खरंच आज तुझ्या कामावर गुरुनाथांचा थोडा सुद्धा प्रभाव नव्हता. फक्त शेवटचा थोडासा प्रवेश वगळता. फार कठीण जात होत ग मला मला स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवणं. कारण तू मला म्हणाली होतीस ना की मी मी त्यांचा विचारच करायचा नाही, म्हणजे ते येणारच नाहीत. म्हणून मी सतत त्यांना विसरण्याचा प्रयत्न करत होतो. पण नाही विशाखा, ते नेहमी सारखे तिथेच होते, तिथेच. पण मी महत्त्वाचं स्वतःला बजावलं की नाही नाही ते नाही आहेत तिथे नाही आहेत ते. पहिल्याच रांगेत बसलेली तू मला दिसत होतीस. मी म्हटलं त्यांना म्हटलं मी आज ही भूमिका मला एकट्यालाच करायला हवी. ते कसं शक्य आहे रणमल? कसं शक्य आहे? पाण्यात ज्याप्रमाणे साखर विरघळून जाते तसा मी रणबरणाच्या भूमिकेत विरघळून गेलो आहे. त्यापासून तू मला कसा वेगळा करू शकतोस? मी लांबून तुझी धडपड बघत होतो. मला केऊ करावीशी वाटली तुझी, कारण तू फक्त कवच आहेस रणमर्दाच. त्यातला ऐवज मी आहे. मी तू फक्त बाहेरच रूप आहेस, रणमर्दाचा आत्मा मी आहे. नाही रे, नाही तुला एकट्याला रणमर्दाचा भार उचलता येणार नाही. त्यांचे शब्द अगदी मला स्पष्टपणे ऐकू येत होते. नाही पण मी दाद नाही दिली, मी माझं काम करतच राहिलो. फार कठीण जात होत ग मला ते. चैतन्य, एखादी भूमिका नटापेक्षाही मोठी होते. गुरुनाथांचं तसंच झालं असणार, पण तुझं तसं नाहीये. तुला अजून पुष्कळ भूमिका करायच्या आहेत. रणमर्दामध्ये अडकून गुरुनाथांनी प्राण गमावला, पण तुला तसं होऊ द्यायचं नाही. तू मोठा आहेस,